मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा महत्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री। राज्यभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा पाहूयात। पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारकडून वाढवण्यात आली आहे। सरकारच्या नव्या आदेशानुसार पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे। याआधी 30 जून 2020 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आदेश होता, यामुळे अद्यापही पॅन आणि आधार लिंक न केलेल्यांना दिलासा मिळाला आहे। काही मिनिटांच्या या प्रक्रियेसाठी त्यांना अजून काही महिन्यांची मुभा मिळाली आहे। जालन्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पहाटे जवळपास 1 ते 4 च्या सुमारास 3 तास पाऊस झालाय। दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे, तर सुखना नदीच्या पाण्याचा वेग वाढलाय। अंबड तालुक्यातील बदापूर, चिकनगाव, गोलापांगरी, अंतरवाला, रोहिलागड, तर बदनापूर तालुक्यातील नानेगाव, वाहेगाव, रोशनगाव, वाकुळणी परिसरात अतिवृष्टी झाली। सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना पाठवलेले भरमसाठ वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात मुंडन आंदोलन करण्यात आले। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा, अन्यथा विद्युत मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होऊ, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते राजू झोडे यांनी केलाय। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातील अनेक उत्सव रद्द करण्यात आलेत। मुंबईतील मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दहीहंडी उत्सव देखील साजरा करणार नसल्याचं दहीहंडी समन्वय समितीनं जाहीर केलं आहे। दहीहंडी उत्सव यंदा होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने सर्व मंडळांना केलंय। कोकणामध्ये 11 जून रोजी मान्सून दाखल झाला, त्यानंतर भातशेतीच्या कामांनी वेग धरला होता, परंतु गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गैरहजेरी लावली आहे, त्यामुळे आता भातशेतीच्या लावणीवर सध्या परिणाम झालेला दिसून येतोय। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सारखीच परिस्थिती असल्याने शेतकरी वर्ग मात्र चिंतेत आहे। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातमी। वैद्यकीय परीक्षा MD MS फायनल एक्झाम 15 जुलै पासून घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले। हे विद्यार्थी डॉक्टर COVID-19 रुग्णांवर उपचारासाठी तसेच क्लिनिकल व्यवस्थापनास मदत करण्यात आघाडीवर आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा स्थगित करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे। यात भारत सरकारकडून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला डिसेंबर 2020 पर्यंत परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली जावी, असं म्हटलं आहे। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 1 महिन्याचे वाढवण्यात येत असल्याची घोषणा केंद्र शासनाने बुधवारी केली। करदात्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे, त्यामुळे आर्थिक वर्ष 2018-19 साठी ITR भरण्याची नवी तारीख आता 31 जुलै 2020 असणार आहे। दरम्यान केंद्राकडून यापूर्वीच आर्थिक वर्ष 2019-20 साठी ITR भरण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे। राजस्थान सरकार पाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रात देखील झटका लागला आहे। पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे। जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सनं क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल, असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही, असं स्पष्ट केलंय। पालघर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3062 जाऊन पोहोचली आहे, तर जिल्ह्यातील 106 रुग्णांचा मृत्यू झालाय। वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात 140 रुग्ण, तर ग्रामीण भागात 61 नवीन रुग्ण वाढ झाली आहे। टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होऊनही कंपन्यांना मनुष्यबळ उपलब्ध होण्यातील अडचणी कायम आहेत, तसेच यंदा उत्पादन आणि एकूण व्यवसायाला मोठा फटका बसणार असल्याचा निष्कर्ष मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे। यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।